हरि ओम। मी समिधावीरा पद्माकर वाई, मीरारोड उपासना केंद्र। 2003 सालापासून मी बापूंकडे येते। आजवरचे अनेक अनुभव माझे बापूंचे आहेत, त्यापैकी एक अनुभव आज मी आपणास सांगणार आहे। मे 2013 आणि डिसेंबर 2013 माझ्या मिस्टरांना दोनदा ताप आला। ताप आल्यानंतर दोनदाही असं निदान निघालं की त्यांना टायफॉइड झालेला आहे। 6 महिन्यात दोनदा टायफॉइड कसा होऊ शकतो याचा विचार करून आम्ही दादांकडे जायचं ठरवलं। दादांना सांगितलं, दादांनी रिपोर्ट पाहिला तेव्हा ते असं म्हणाले की टायफॉइड हा नॉर्मल रेंजवर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। तेव्हा मी दादांना सांगितलं की दादा, त्यांचं वजनही हळूहळू कमी होत आहे, त्याचं काय करायचं? तर दादा म्हणाले की बॉडी चेकअप करून घेऊ। बॉडी चेकअप केल्यानंतर असं लक्षात आलं, दादा म्हणाले की तुमच्या मिस्टरांच्या डाव्या छातीमध्ये पाणी झालेलं आहे। त्यानंतर दादांनी आम्हाला डॉक्टर प्रभू देसाईंकडे जायला सांगितलं। प्रभू देसाईंकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला गुरु नानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला सांगितलं। माझ्या मिस्टरांना मी ॲडमिट केलं, तिथे त्यांच्या छातीच्या पाण्यात छातीमध्ये जे पाणी झाले होतं त्याचं सॅम्पल त्यांनी लॅबोरेटरीमध्ये पाठवलं। 2 दिवसानंतर त्याचा रिपोर्ट आला। रिपोर्ट आल्यानंतर ते असं निदान निघालं की त्यांना टीबी झालेलं आहे। मी म्हटलं, कोणतंही व्यसन नसताना टीबी कसा काय होऊ शकतो? असंख्य प्रश्न मनामध्ये। दादा म्हणाले, असं काही नसतं, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही गोळ्या औषधं चालू ठेवा। त्यानुसार आम्ही गोळ्या चालू केल्या। त्या सुरुवातीला डिसेंबर आणि जानेवारी महिना या 2 महिन्यामध्ये त्यांना इतका भयंकर ताप येत होता आणि त्या तापामध्ये त्यांची अवस्था इतकी बेकार होती की त्यांना अक्षरशः थंडी वाजायची। त्यांचं डोकं हे त्यांना उचलताच यायचं नाही उशीवरून, आणि त्यांच्या पायामध्ये तर मुळीच त्राण नव्हते। अशा वेळेला असं झालं की सुरुवातीला त्यांना 8-8 तासांमध्ये ताप येत होता, 10 तासामध्ये ताप येत होता। नंतर 5-6 दिवसानंतर असं झालं की त्यांना 4-4 तासानंतर ताप येऊ लागला। आणि एकदा तर अशी अवस्था झाली की 2 दिवस त्यांचा ताप अजिबात उतरलाच नाही। मग मी त्यांना भाईंदरच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। तिथे हेवी अँटीबायोटिक्स दिल्यामुळे त्यांचा ताप तर उतरला, पण अचानक 4 दिवसानंतर ते झोपेतना असे एकदम जागे झाले आणि ओरडायला लागले। जोरजोरात ओरडत होते की मला सोडा, मला सोडा। मी म्हटलं, काय झालं? मी बापूंची धावत जाऊन उडी त्यांच्या कपाळाला लावली आणि त्यानंतर ते जागे झाले। मी म्हटलं, बापूंना आता तुम्हीच पहा काय करायचं आहे। दुसऱ्या दिवशी मी दादांना जाऊन भेटले। मी म्हटलं, आज दादांना सगळं सांगायचं की असा असा प्रकार आहे, दादा तुम्हीच काहीतरी करा। त्यानंतर मी दादांकडे गेल्यानंतर दादांनी एका छोट्या कागदावर मला काहीतरी लिहून दिलं आणि म्हणाले की मेडिकल काउंटरवर जा आणि तिकडना या गोळ्या घेऊन या। मी त्या गोळ्या त्यांच्या हातात दिल्या। दादांनी थोडा वेळ त्या गोळ्या आपल्या हातात घेतल्यानंतर त्या माझ्या हातात दिल्या आणि म्हणाल्या, नेहमी त्यांना ही एक गोळी दुधातून घालून द्या, त्यांचा ताप हळूहळू उतरू लागेल। आणि दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही डॉक्टर प्रभू देसाईंना पुन्हा भेटा, ते नव्याने टेस्टिंग करतील। त्या दिवशी मी अक्षरशः ती डबी माझ्या हातामध्ये घट्ट पकडून गुरुक्षेत्रम ते मीरा रोड असा प्रवास केला की जणू काही त्या डबीमध्ये माझ्या नवऱ्याच्या जीवनासाठी संजीवनी बुटी मला मिळावी। मी त्यानंतर ती दुधातून त्या गोळी मी त्यांना देऊ लागले। आणि त्यानंतर आम्ही पुन्हा गुरु नानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला माझ्या मिस्टरांना मी घेऊन गेले। त्या ठिकाणी त्यांच्या आणखीन काही टेस्टिंग करण्यात आलं, त्यांना MRI करायला सांगितलं आणि MRI केल्यानंतर त्यांना कळलं की हा फक्त TBच आहे, दुसरा कोणताच त्यांना आजार नाही आहे। जो 2 महिने त्यांचा 102-103 असा जो ताप होता, तो दादांनी जो गोळ्या दिल्यामुळे तो अचानक हळूहळू कमी होऊ लागला। तो 8 तासांवरचा ताप, नंतर मग तो 12 तासांनी येऊ लागला। त्याच्यानंतर हळूहळू तो 102, नंतर 99-98 असा डिग्रीवर तो ताप येऊन हळूहळू त्याची तीव्रता कमी होऊ लागली। हे केवळ दादांनी दिलेल्या त्या गोळ्यांमुळे शक्य होऊ लागलं। दादांनी मला आधीच सांगितलं होतं की ताप तर येणारच आहे, जोपर्यंत तुमच्या शरीरात त्यांच्या शरीरातलं ते पाणी सुकत नाही तोपर्यंत त्यांना ताप थोडा थोडा हा येतच राहणार आहे। त्यामुळे प्रभू देसाईंनी यांनी गोळ्यांबरोबर काही इंजेक्शनही चालू करण्यास त्यांना सांगितलं। इंजेक्शन चालू करताना ते म्हणाले की तुम्ही फक्त 4 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा, जे इंजेक्शन त्यांना लागू पडेल तेच इंजेक्शन आम्ही त्यांना पुढे देऊ। पहिल्या दिवशी त्यांनी जे इंजेक्शन दिलं ते त्यांना लागू पडलं नाही।
दुसऱ्या दिवशीचं ते इंजेक्शन दिलं तेही त्यांना लागू पडलं नाही. शेवटी डॉक्टरच म्हणाले, अरे तुम्हाला काही बरं व्हायचं नाही आहे का, तुम्हाला इथेच राहायचं आहे असंच राहायचं आहे का. तेव्हा मी बापूंना पुन्हा विनवणी केली, बापू म्हटलं उद्याचं जे इंजेक्शन आहे ते तरी त्यांना लागू द्यात आणि त्यांना लवकरात लवकर बरं करा. मी त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी त्यांना तिसरं इंजेक्शन दिलं आणि ते इंजेक्शन त्यांना लागू पडलं. बापूंनी माझी प्रार्थना ऐकली आणि त्यानंतर डॉक्टर म्हणाले की हे इंजेक्शन लागलं आहे ना असे तुम्हाला 180 इंजेक्शन्स घ्यावे लागतील आणि ते इंजेक्शन्स दर दिवशी एक याप्रमाणे कमीत कमी 6 महिने तुम्हाला घ्यावे लागतील. आता हा 2013 जो प्रचंड खर्च आम्हाला होत होता डिसेंबर 2013 तो आम्हाला आणखीन 1 वर्ष होणार होता आणि इतका प्रचंड खर्च, त्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण, आम्ही दोघेही जण घरी असताना हा खर्च आम्हाला कसा काय जमणार होता. पण बापूंनी आम्हाला कधीच कुठल्याही प्रकारची झळ त्या ठिकाणी पोचू दिली नाही. आता जवळजवळ जवळची बचत ही सगळी संपत आली होती आणि त्यानंतर माझे काही दागिनेही मला विकावे लागले होते. पण आता पुढे काय, पुढे काय करणार, पुढचं आपला कसा मार्ग काढणार आम्ही. तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की दोघांपैकी एकानी आपल्याला नोकरी करणं खूप गरजेचं आहे. मला अजूनही आठवतो आहे तो दिवस 31 डिसेंबर 2015. त्या दिवशी मार्गशीर्षला दुसरा गुरुवार होता, माझा उपवास होता, मी घट बसवलेला होता. उपासना झाल्यानंतर, बापूंची उपासना केल्यानंतर माझे मिस्टर मला असं म्हणाले की टाइम्स ऑफ इंडियामध्ये ना एक जाहिरात आली आहे, ती जाऊन बघ, जवळच्या जवळ जॉब आहे, करत असेल तर तू जा. मी त्या ठिकाणी गेले ऑफिसमध्ये, ते एवढं मोठं प्रशस्त ऑफिस बघितल्यानंतर माझ्या मनात धडकी बसली, अरे बापरे एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये मला जॉब मिळणं शक्यच नाही. त्यानंतर मी आतमध्ये गेल्यानंतर तो जो जॉब होता, ती नोकरी होती, ती कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी होती. कॉम्प्युटर ऑपरेटरचा जॉब आणि 2008 मी पहिला जॉब सोडल्यानंतर 2008 ते 2015 या 8 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नव्हता, ना हातात माझ्या कॉम्प्युटर होता. मी पूर्णपणे ब्लँक होते, मला अशा वेळेला काय करावं सुचत नव्हतं. मला समोरून ती व्यक्ती म्हणाली, या कॉम्प्युटरवर काहीतरी टाईप करा. मी पुन्हा बापूंना मनोमन प्रार्थना केली, बापू आता तर मी हे सर्वपणे पूर्णपणे विसरले आहे, मी हे कसं काय करणार, जरा लिहायचं काम असतं तर खूप बरं झालं असतं, मी पटकन त्यांना लिहून दिलं असतं. असं बोलता क्षणीच एक मुलगा त्वरित आतमध्ये आला, त्याच्याकडे बरेचसे गेटपास होते. आम्ही त्याला आता बरेचसे गेटपास होते, तर तो गेटपास घेऊन आल्यानंतर बाजूच्या मुलीला म्हणाला की हे गेटपास आहेत ना, खूप अर्जंटली लिहून मला रजिस्टरमध्ये पाहिजेत. तर ती मुलगी म्हणाली की आता माझ्याकडे वेळ नाही, मी खूप बिझी आहे. त्यामुळे तो जो माणूस होता जो माझे इंटरव्ह्यू घेत होता तो म्हणाला, एक काम करा, ते कॉम्प्युटरवरचं काम सोडा आणि तुम्ही हे मला रजिस्टरमध्ये लिहून द्या. मी म्हटलं, अरे बापू मी आताच तुम्हाला म्हटलं की मला काहीतरी लिहायचं काम दिलं असतं तर खूप बरं झालं असतं. मग त्यानंतर मी ते सगळं लिहून काढलं. मी जवळजवळ 2:30 तिथे पोचले होते, तेव्हा तिथे मी ते लिहायला बसले. मध्येच ते व्यक्ती माझ्याकडे आले आणि म्हणाले, ठीक आहे हे बाकीचे पण तुम्ही लिहून करा. असं करता करता 2:30 ते 5 या दरम्यान मी जवळजवळ 3 तास ते रजिस्टर लिहत होते. आणि शेवटी मी त्यांना न राहून विचारलं, सर 5 वाजलेत, माझे इंटरव्ह्यू केव्हा होणार. तर ते माझ्याकडे हसून म्हणाले, तुम्हाला अजून कळलं नाही, तुम्ही 2:30 इथे काम करताय, 2:30 तुम्ही इथे बसले आहात, तुमची नोकरी पक्की झालेली आहे. मी अक्षरशः आश्चर्यचकित झाले, एवढा आश्चर्याचा धक्का बसला मला की कोणताही इंटरव्ह्यू नाही, कोणाचीही ओळख नसताना मला तिथे 1 दिवसामध्ये तो जॉब मिळाला. वरून त्यांनी असंही सांगितलं, या 1/2 दिवसाचा पगारही तुम्हाला मिळणार आहे, उद्यापासून तुम्ही जॉईंट व्हा. खरंच बापूंनी माझ्यासाठी एवढं काही केलेलं आहे, मी अंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.